मला माझ्या डोक्यामध्ये 17 टाके इथं, डोळ्याला इथं वर 5 टाके इथं, आणि खाली इथं खाली पण पापणीपाशी 4 टाके होते. नाकाची सर्जरी झालेली, माझी कमरात मार आहे, कमरात पण माझे गॅप पडला आहे, आणि माझ्या मिस्टरांना पण तेवढंच मार आहे. निर्मला तारक त्यांच्या 2 महिने जुन्या जखमांच्या दुःखातून व्यक्त होत आहेत. 1 सप्टेंबर 2023 जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीत त्या सुद्धा गंभीर जखमी झाल्या. त्या संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठा आंदोलन पेटलं. मनोज जरांगे, अंतरवाली सराटी ही नावं राज्यभरात पोहोचली. मात्र या आंदोलनादरम्यान निर्मला यांच्यासारख्या अनेक जणी गंभीर जखमी झाल्या. आम्ही आंदोलनस्थळी होते, उपोषण सुरू हो, शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू होतं. तिथं आम्ही बसलेलो होतो, पूर्ण फॅमिली होती आमची, माझ्याबरोबर लहान मुलं, माझ्या सासूबाई, मिस्टर सगळेच होते. आणि हरिपाठ सुरू असताना अचानकच पोलीस फौज पाठा आला, आणि त्यांनी पाटलाची चौकशी केली तब्येतीची याची, आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही यांची उपचार पाटलांनी उपचार घेतला की आम्ही जाणार आहे. पाटील तयार झाले उपचार घेण्यासाठी, सलाईन वगैरे घेतले, तयार झालेले असताना पण मग अधिकारी लोक आम्ही इथून जाणार आहे म्हणे. कोणाचे डोके फोडले, कोणाच्या कमरात याच्यात असं सारखं, मग काही महिलांना तुडवलं, वयस्कर महिलाला उठता आलं नाही जाग्याहून, तर लहान मुलांना लागलं, त्यामुळं सगळ्या महिला जखमी पडल्या. पण पोलीस केसच्या धाकाने बरेचसे जण हॉस्पिटलमध्ये गेले नाही. त्या दिवशी पोलिसांना कुणाचा तरी फोन आला आणि त्यातून ती कारवाई झाली असं निर्मला सांगतात. मात्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेसाठी माफी मागत त्यासाठी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली. ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्या प्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो. ही घटना घडली तेव्हा गावकऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून पोलिसांना घेरलं आणि पहिले हल्ला केला असा आरोप झाला होता. मात्र निर्मला हे आरोप फेटाळून लावतात. अजिबात नाही, अजिबात नाही, एवढं शांततेत उपोषण सुरू होतं, आणि एवढं करून आम्ही इतका मार खाल्ला, इतकं रक्त सांडले, तरी पण आमच्यावरच गुन्हे दाखल केले त्यांनी. मात्र या संघर्षानंतरच्या त्रासातून निर्मला आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही सावरलेले नाहीत. नाकाची सर्जरी झालेली, माझी कमरात मार आहे, कमरात पण माझे गॅप पडला आहे, आणि माझ्या मिस्टरांना पण तेवढंच मार आहे. अंतरवाली सराटी हे गाव आता मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदू बनलंय. सरकारने जरांगेंच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आरक्षण आणि कुणबी दाखले देण्यासाठी समितीलाही 2 महिन्यांचा अवधी दिला आहे. सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण टिकणार, कायद्याची चौकटीत बसणार देण्यास कटिबद्ध आहे, जबाबदारी आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही कामही करतोय. त्याचे रिझल्ट देखील आपल्या समोर आलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणं एकीकडे, पण या जखमा विसरता येणार नाही असं निर्मला सांगतात. ज्या दिवशी गावकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली होती तेव्हा काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा जखमी झाले होते. गावकऱ्यांनी आधी धक्काबुक्की करायला सुरुवात केली आणि दगडफेकही केली असं पोलिसांचं म्हणणं आहे.